नमस्कार मित्रांनो, मी राहुल काकडे. आणि मला कमेंट आली होती की मित्र कसा असावा किंवा मैत्रीण कशी असावी याविषयी जरा थोडंसं सांगा. तर तुम्हाला तर माहितीच आहे की आपलं जे असतं ते सगळं तोंडावर असतं. तर आता मी तुम्हाला सांगतो की मित्र कसा असावा. मित्र असा असावा की संध्याकाळ झाली की तुम्हाला दारू चाड्यावर घेऊन जाणारा असावा. आणि मैत्रीण कशी असावी. तर आजकाल तुम्ही जे वातावरण बघताय, मी तर पोरी सिगरेट ओढताना बिअर पिताना पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे मैत्रीण सुद्धा अशी असावी. मस्तपैकी तुम्हाला म्हणली पाहिजे ती बिअर बारमध्ये जाऊन चला डान्स करा अशी मैत्रीण तुम्हाला असावी. मित्र पण असा असावा. संध्याकाळ झाले हे जे बोललो हे जे विसरा. आता मित्र कसा असावं ते सांगतो तुम्हाला. मित्र तुम्हाला चांगल्या मार्गावर घेऊन जाणार असावं. काय मित्र मैत्रीण कशी असावी, तर मैत्रीण तुम्हाला चांगल्या मार्गावर घेऊन असावी, घेऊन जाणारी असावी. तर मित्र जर असला तर म्हणला पाहिजे तुम्हाला चल रे बाबा अशा अशा ठिकाणी मंदिरात जायचं आहे आपल्याला, तिथं देवाचा कार्यक्रम आहे, अशा ठिकाणी जायचं. किंवा मैत्रीण अशी असली पाहिजे संध्याकाळ 7 वाजली चल ग आरतीचा टाईम झाला चल मंदिरात जाऊन येऊया. किंवा एखाद्या ठिकाणी प्रवचनाचा कार्यक्रम आहे, कीर्तनाचा कार्यक्रम आहे, अशा ठिकाणी तुम्हाला घेऊन जाणारे असावी. कुठल्याही व्यसनाच्या आरी जाऊ नका, कारण सुपारीच्या खांडाचं व्यसन नसणाऱ्या आपल्या राज्याच्या हिंदुस्थानाच्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलेलो आहे याचं भान राहू द्या. महाराष्ट्र राज्यातील प्रगतशील जे शहर आहे तिथं मुलांचं मुलींचं दारूचं पिण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, सिगरेट पिण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर हे सगळं बंद झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यासाठी तुम्ही काय करू शकता आणखीन आणखी प्रयत्न, तर ते तुमच्या हातात आहे. आणि मित्र वनव्यामधी गारव्या सारका दुःख अडवायला उंबऱ्या सारका, मित्र वनव्या मधी गारव्या सारका. तुमच्या मनात नाही आले पाहिजे आणि आत्महत्याचा विचार तर बिलकुलच आला नाही पाहिजे. मित्र असला जवळ मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र बनव्या मधे गारव्या सारखा, मित्र बनव्या मधे गारव्या सारखा, बनव्या मधे गारव्या सारखा, मित्र बनव्या.